नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती या हा आपला वेब डेव्हलपमेंट सिरीजचा दहावा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एच टी एम एल टेबलच्या दोन प्रॉपर्टीजबाबत त्या दोन प्रॉपर्टीज आहेत रोज पॅन आणि कॉल्स पॅन या खूप जास्त इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत एच टी एम एल टेबलच्या तर त्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात पहिले तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्हाला एच टी एम एल टेबल कसा बनवायचा हे माहिती नसेल तर तुम्ही आमचं जे लेक्चर नाईनवाला जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघून घ्या त्यामध्ये मी कंप्लीट डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे कशा प्रकारे तुम्ही एच टी एम एलमध्ये एक टेबल ॲड करू शकता तो तुम्ही व्हिडिओ आधी पहा आणि त्यानंतरच हा व्हिडिओ पहा कारण भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या त्या व्हिडिओमध्ये मी शिकवलेल्या आहेत ऑलरेडी आणि त्या तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या समजणार नाही तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन आधी पहा आणि त्यानंतर हा व्हिडिओ पहा ओके तर सर्वात पहिले आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रो पॅन आणि कॉल स्पॅन या दोन प्रॉपर्टीज पाहणार आहोत एच टी एम एल टेबलच्या तर मी माझा वी एस कोड ओपन केलेला आहे मी इकडे एक नवीन फाईल देखील क्रिएट करतो ती फाईल सेव्ह पण करून घेऊ तुम्ही तुम्ही जेव्हा पण तुमच्या फाईल सेव्ह करत असाल तेव्हा त्याचं एक्सटेन्शन जे जे आहे ते राईट द्या डॉट एच टी एम एल जर तुमचं हे एक्सटेन्शन चुकलं तर तुमची फाईल रन होणार नाही आता मी ॲमिट ॲब्रिवेशन थ्रू इथे एच टी एम एक बॉयलर प्लेट जनरेट करत आहे ॲमिट ॲब्रिवेशन काय आहे तर हे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे ॲमिट ॲब्रिवेशन थ्रू तुम्ही एच टी एम एलचं जे एक स्ट्रक्चर असतं एक बॉयलर प्लेट असते ती तुम्ही दोन ते तीन सेकंदामध्ये जनरेट करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या तुम्हाल कीबोर्डवरील शिफ्ट प्लस वन हे बटन दाबावं लागेल आणि तुमच्या पुढे दोन ऑप्शन येतील पहिला जो ऑप्शन आहे ॲमिट ॲब्रिवेशनचा त्यावरती तुम्ही क्लिक करा आणि तुमच्या पुढे डायरेक्टली एच टी एम एलची जी बॉयलर प्लेट आहे ती जनरेट होऊन जाईल ओके तर आता आपण याला एक टायटल देऊया आणि इथे मी एक कमेंट देखील करणार आहे या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत रो पॅन अँड कॉल स्पॅन सर्वात पहिले जाणून घ्या की रोज पॅन आणि कॉल स्पॅन आपण एल टेबलमध्ये काय यूज करतो याचा यूज नक्की काय तर तुम्ही पाहू शकता माझ्याकडे एक टेबल आहे तर या टेबलमध्ये तुम्ही एकदम निरखून पाहिलं तर तुम्ही बघू शकता इकडे एक फॉर्टी फोर जी व्हॅल्यू दिली आहे ना त्या व्हॅल्यूने दोन रोजची जागा घेतलेली आहे बरोबर बाय डिफॉल्ट कुठल्या पण व्हॅल्यूला एक रो आणि एका कॉलमची जागा भेटत असते पण ही जी व्हॅल्यू आहे ना या व्हॅल्यूला दोन रोजची जागा या व्हॅल्यूने घेतलेली आहे बरोबर बाय डिफॉल्ट त्याला वन रो आणि वन कॉलमची जागा भेटते ती आपल्याला स्पेसिफाय करावी लागत नाही आपल्या एच टी एम एल कोडमध्ये पण जर एखादी व्हॅल्यू एकापेक्षा जास्त रोसची जागा घेत असेल किंवा एकापेक्षा जास्त कॉलम्सची जागा घेत असेल तर ते आपल्याला आपल्या एच टी एम एल कोडमध्ये स्पेसिफाय करावं लागतं आपल्या एच टी एम एल कोडमध्ये आपल्याला ते दाखवावं लागतं की या व्हॅल्यूने दोन रोजची जागा घेतली आहे या व्हॅल्यूने दोन कॉलमची जागा घेतली आहे तर आपल्याकडे इथे अशा दोन व्हॅल्यूज आहेत जी फॉर्टी फोर व्हॅल्यू आहे तिने दोन रोजची जागा घेतली आहे आणि एका कॉलमची घेतली आहे एका कॉलमची तर बाय डिफॉल्ट भेटलेलीच आहे पण दोन रोजची घेतलेली आहे जी आपल्याला स्पेसिफाय करावी लागेल आणि हे जे सम ट्वेंटी एट आहे आणि हे जे सम ट्वेंटी एट आहे याने देखील दोन कॉलम्सची जागा घेतली वन रोची जागा त्याला बाय डिफॉल्ट मिळालेलीच आहे पण त्याने दोन कॉलम्सची जागा घेतली तर ती देखील आपल्याला स्पेसिफाय करावी लागणार आहे तर ते आपण कशाप्रकारे स्पेसिफाय करू शकतो ते आता आपण पाहणार आहोत तर सर्वात पहिले हा जो टेबल आहे तो आपण डिझाईन करायला घेऊया तर कुठलाही टेबल आपण कसा डिझाईन करतो एच टी एम एलमध्ये तर सर्वात पहिले आपण यूज करतो टेबल टॅग ओके टेबल टॅगमध्ये आपण आपला जो टेबल आहे तो कन्स्ट्रक्ट करतो टेबलचं जे हेड आहे ते बोल्डमध्ये लिहिलेलं असतं जे वरती असतं ते टेबलचं हेड असतं आणि खाली जो आहे तो सर्व कंटेंट आहे राईट तो येतो टेबल बॉडीमध्ये तर आपल्याकडे इथे आपण दोन टॅग घेणार आहोत टी हेड आणि त्याच्या खाली आपण घेणार आहोत टी बॉडी हे सर्व मी टी बॉडी टी हेड हे सर्व मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या तर टेबल हेडमध्ये आपल्याकडे एक रो आहे तर एक रो आहे तर आपण किती टी आर घेणार आहोत एक टी आर घेणार आहोत दोन रो असते तर आपण दोन टी आर घेतले असते आता आपल्याकडे टेबल जे हेड आहे हे वरचं त्यामध्ये एकच रो आहे ही वाली तर एक टी आर आपण घेतलेला आहे या रोमध्ये किती व्हॅल्यूज आहेत नेम आणि एच दोन व्हॅल्यूज आहेत राईट दोन व्हॅल्यूज आहेत तर आपण टी डी किंवा टी एच किती घेणार आहोत दोन घेणार आहोत आता आपण इथे टी एच घेणार आहोत का टी डी घेणार आहोत आपण इथे घेणार आहोत टी एच कारण हे जे टेक्स्ट आहे तो बोल्डमध्ये आहे तो जर बोल्डमध्ये नसता तर आपण टी डी घेतलं असतं तर आता आपण इथे टी एच घेणार आहोत कारण जे आपलं टेक्स्ट आहे ते बोल्डमध्ये आहे ओके तर इथे मी टी एच घेणार आहे किती घेणार आहे दोन टी एच घेणार आहे कारण आपल्याकडे दोन व्हॅल्यूज आहेत पहिलं नेमसाठी दुसरं जे आहे ते एच साठी ओके तर अशा प्रकारे आपलं जे हेड आहे ते रेडी झालेलं आहे एकदा मी कोड रन करून पाहतो तर तुम्ही पाहू शकता जे आपला कोड आहे तो रन झालेला आहे आणि इथे नेम आणि एज आलेला आहे इथे आपण फटाफट एक बॉर्डर पण ॲड करूया आपल्या टेबलला हे बॉर्डर वगैरे सर्व मी मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला जर हे सर्व माहिती असेल तर तुम्ही व्हिडिओ थोडासा पुढे करू शकता ओके okay. तर इथे आपल्याकडे बॉर्डर आलेली आहे स्पेसिंग पेसिंगसुद्धा मी झिरो केलेली आहे आता टी बॉडी आता आपल्याला ही बॉडी बनवायची आहे आता तुम्ही एकदम नीटपणे लक्ष द्या व्हिडिओकडे तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे टी बॉडीमध्ये किती रोज आहेत वन टू थ्री तीन रोज आहेत मग आपल्याकडे किती टी आर येणार आहेत तीन टी आर येणार आहेत हा झाला पहिला टी आर टी आर आपण रोजसाठी यूज करतो आपल्याकडे तीन रोज आहेत मग आपण तीन टी आर घेणार आहोत ओके okay. तर तीन टी आर घेतलेले तीनही रोजसाठी ओके okay. आता पहिल्या रोमध्ये तुम्ही बघू शकता दोन व्हॅल्यूज आहेत आपल्याकडे ही पहिली व्हॅल्यू आणि ही दुसरी व्हॅल्यू ठीक आहे दोन व्हॅल्यूज आहेत पहिल्या रोमध्ये आपण किती टी डी घेणार आहोत दोन टी डी घेणार आहोत कारण दोन व्हॅल्यूज आहेत ठीक आहे तर पहिली जी व्हॅल्यू आहे ती काय आहे ओके okay. पहिली व्हॅल्यू मी इथे टाकलेली आहे दुसरी व्हॅल्यू फॉर्टी फोर आहे ओके फॉर्टी फोर आहे ती आता इथे आपण टी एच नाही यूज केलेलं कारण आपलं जे टेक्स्ट आहे ते बोल्डमध्ये नाही आहे त्यामुळे आपण टी डी यूज केलं आहे आता इथे मी फॉर्टी फोरसुद्धा घेतलेलं आहे बरोबर पहिली जी रो होती त्याच्या दोन व्हॅल्यूज अख्खू आणि फॉर्टी फोर घेतलेले आहेत पण हे जे फॉर्टी फोर जे आहे ना त्याने दोन रोजची जागा घेतलेली आहे मग ते आपल्याला स्पेसिफाय करावं लागेल ना की जे आमची फॉर्टी फोर जी व्हॅल्यू आहे त्याने दोन रोजची जागा घेतलेली आहे एक वरची रो आणि एक खालची रो मग ते आपण कसं स्पेसिफाय करणार तर त्यासाठी आपण यूज करणार रोस पॅन त्याने दोन रोजची जागा घेतली ना तर आपण रोस पॅन यूज करणार कॉलमची घेतली असती तर आपण पॅन यूज केलं असतं त्याने दोन रोजची जागा घेतली कॉल फोर्टी फोरने तर आपण इथे रोस पॅन यूज करणार आहोत रोस पॅन इक्वल टू टू करणार आहोत रोस पॅन इक्वल टू टू का करणार आहोत कारण त्याने दोन रोजची जागा घेतली आहे मग इथे आपण दोन लिहिणार आहोत ओके मी आता हे सेव्ह केलं त्यानंतर आपला जे दुसरी रो आहे ओके आता ही रो आली या रो मध्ये किती व्हॅल्यूज आहेत फहाद आणि फॉर्टी फोर आहे ठीक आहे तर या दुसऱ्या रो मध्ये पहिली आपली काय व्हॅल्यू आहे फहाद आहे ती आपण घेतलेली आहे आणि दुसरी आहे ती फॉर्टी फोर आहे आता ती व्हॅल्यू आपण इथे देणार नाही आहोत का देणार नाही आहोत कारण आपण ऑलरेडी ती व्हॅल्यू वरच्या रो मध्ये स्पेसिफाय केलेली आहे वरची जी रो आहे त्यामध्ये स्पेसिफाय केलं आणि त्यामध्ये आपण रोज पॅन इक्वल टू टू केलेलं आहे म्हणजे या ही जी फॉर्टी फोर व्हॅल्यू आहे त्याने दोन रोची जागा घेतली आहे एक वरची आणि एक खालची त्यामुळे खालच्या रोची त्याने ऑलरेडी जा जागा घेतली त्यामुळे इथे आपण फॉर्टी फोर स्पेसिफाय करण्याची गरजच नाही आहे त्यामुळे इथे आपण फाच्या इथे फॉर्टी फोर लिहिणार नाही होत ओके आता खाली जे आहे त्यानंतर जी जी लास्टची रो होते आता आपण काम करूया एवढाच कोड रन करून पाहूया रोज पॅनचा तर ते मी हे सेव्ह करतो आणि रन करतो तुम्ही पाहू शकता जसं आउटपुट आपल्याला पाहिजे होतं तसं भेटलेलं आहे जे आपलं फॉर्टी आहे त्याने दोन रोजची जागा घेतलेली आहे आणि ते फॉर्टी फोर मिडलला आलं आहे जर मी ते एक, एक एक्स्ट्रा इथे फाटच्या खाली पण इथे फॉर्टी फोर लिहिलं असतं ना तर ते फॉर्टी फोर इकडे गेलं असतं ते मी फॉर्टी फोर लिहिलं आणि ते इकडे गेलं असतं फॉर्टी फोर जे की आपल्याला नको आपल्याकडे एकच फॉर्टी फोर आहे तर आपण तो फोर्टी फोर इथे वरती लिहिणार आहोत आणि इथे स्पेसिफाय करणार आहोत की या फोर्टी फोरने दोन रोजची जागा घेतलेली आहे ही एक रो आणि ही एक रो दोन रोजची जागा घेतलेली आहे आणि ते अशा प्रकारे मग तुमच्या टेबल दिसेल ओके आता राहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे खालचा जो रो आहे ना त्याने दोन कॉलमची जागा घेतली तर आता आपण तो डिझाईन करूया तर हाच तो रो आहे ज्यामध्ये एक व्हॅल्यू आहे एक व्हॅल्यू आहे तर एकच डी येणार व्हॅल्यू काय सम ट्वेंटी एट आता ही जी रो आहे एकच रो आहे पण त्याने दोन कॉलमची जागा घेतली दोन कॉलम ओके okay? तर कॉलमची जागा घेतलीये तर मग आता इथे आपण काय करणार आहोत कॉल स्पॅन यूज करणार आहोत कॉल्स पॅन इक्वल टू टू करणार आहोत कारण दोन कॉलमची जागा घेतली एक रो त्याला ऑलरेडी बाय डिफॉल्ट भेटलेला आहे आणि दोन कॉलम जागा त्याने घेतलेली आहे तर इथे आपण कॉल स्पॅन इक्वल टू टू करणार आहोत आणि सेव्ह करणार आहोत ओके आणि तुम्ही बघू शकता जसा टेबल आपल्याला अपेक्षित होता जसा टेबल आपल्याला पाहिजे होता तसा टेबल आपल्याला इथे भेटलेला आहे यामध्ये तुम्ही बघू शकता जे आपलं सम ट्वेंटी एट आहे त्याने दोन कॉलमची जागा घेतली आणि एका रोजची जागा घेतली आणि ते फॉर्टी फोरने पण दोन रोजची जागा घेतली आणि एका कॉलमची जागा घेतली तर अशा प्रकारे जर तुम्हाला कुठला एखादा टेबल आला ज्यामध्ये एखाद्या वेल्यू व्हॅल्यू जर दोन रोजची जागा घेत असेल तीन रोची जागा घेत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कॉल्स पॅन आणि रो पॅन यूज करू शकता आय होप तुम्हाला कॉल्स पॅन आणि रो पॅन म्हणजे काय ते समजलं असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद thank you